वलखड गावाची विकासाकडे गौड दौड। निराधारांचा आधार माऊली फाउंडेशन। एखाद्या गावचा विकास हा केवळ गावात किती सिमेंटचे रस्ते झाले, किती टोले जंगम इमारती उभ्या राहिला यावरच ठरत नाही, तर भौतिक सुविधांबरोबरच गावात शिक्षण, आरोग्य, बालसंस्कार यावर अवलंबून असते। सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या वलखड या गावाची, गावातील ग्रामपंचायत तसेच माऊली फाउंडेशनच्या पुढाकाराने शाश्वत विकासाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे। गाव पुढे न्यायचं असेल तर पहिल्यांदा शैक्षणिक सुविधांचा विकास झाला पाहिजे, यासाठी शाळा सुधारणेकडे लक्ष दिले। आमच्या गावाच्या तरुण पिढीचं एक उद्दिष्ट होतं, नुसतंच विकास विकास म्हणायचा तर ते नेमका काय असतो, कसा करायचा, तर एक टार्गेट ठरवून आम्ही कामाला सुरुवात केली। आरोग्य आणि शिक्षण, शिक्षणाची परिस्थिती अतिशय वाईट होती वलखडची। सातवीपर्यंत वर्ग 22 विद्यार्थी, 2 शिक्षक, 22 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि एक शिक्षक जर ऑफिसले कामाला गेला तरी एकच शिक्षक आणि वर्गातली मुलं सगळी बाहेर, सगळं जनावर आत घुसणार, कुत्री मांजर आत असणार इथं। मग त्यावेळेस गावानं विचार केला, आपण याचं जर प्रगती केली पाहिजे ना तर 4th शाळा राहणार आणि वरचे 3 वर्ग उडणार। मग लहान लहान मुलं इथनं 5 किलोमीटर दुसऱ्या गावाला जायला लागायचं, वेजेगाव, माहुली, मग ती काय लहान मुलांना शक्य नव्हतं। आणि म्हणून गावातल्या होतकरू लोकांनी असा निर्णय घेतला की काय नाही, आपण आपल्या शाळेची प्रगती करायची आणि बाहेरगावसुद्धा विद्यार्थी आपल्याला आलं पाहिजे, तर आपलं तर आपल्या थांबलंच पाहिजे। तर मग सगळ्यात पहिल्यांदा शाळेला बेंच घेतलं ते देणगीतनं झालं, बेंच घेतलं, थोडं ऑफिसची सजावट केली सुरुवातीला, ऑफिसमध्ये सगळ्या नेत्यांचा फोटो वगैरे लावून घेतलं। त्याच्यानंतर थोडं सुरुवातीला कच्चं तार कंपाऊंड मारलं, पण ते काही जास्त वेळ चाललं नाही। परत मोठी देणगी पाहिजे होती, मग ते देणगी आणायची कशी, देणगीदार भरपूर, पण कोणाचं नाव नको, कोणाला पोहायचं नाव, माझं नाव नसावं। मग निनावी देणगीदारांची खूप संख्या वाढली, मग आता त्याला पर्याय म्हणून आम्ही रात्री 8 इथंच्या पायरी बसून झेंड्यापाशी एक निर्णय घेतला की आपल्या जर येणारी देणगी जर कुठल्या तरी एका नावाखाली घ्यायची असेल तर त्याला काहीतरी आपली इकडे एखादं सेवाभावी संस्था असली पाहिजे। म्हणून माऊली फाउंडेशन नावानं सेवाभावी संस्था आम्ही इथं बसूनच ठरवलं रात्रीच्या 8 आणि त्या नावानं सगळा व्हॉट्सअप ग्रुप केला सगळ्या गावातल्या मुलांचा, त्या ग्रुपवरती डिक्लेअर केली की माऊली फाउंडेशन नावानं आपण इथून पुढे काम करूया, कोणी देणगी द्यार असेल, त्याच्या घरातला कोणाचा विरोध असेल तर त्यांना नाव लपवलं चालतं, फाउंडेशनच्या नावाखाली किती देणगी देता येते। आणि बघता बघता या शाळेला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही शाळेला आकार आणायचा प्रयत्न केला। आपली शाळा ही पूर्ण विज्ञानवादी आणि चांगल्या पद्धतीनं असावी यासाठी प्रत्येक वर्गाचे प्रोजेक्टर डिजिटल याच्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसवण्यात आले, डिजिटल प्रत्येक वर्ग करण्यात आला, त्यानंतर प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। हे पूर्ण सगळं काम लोकसहभागात आले, त्यात सुधीर भाऊंनी त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या शाळेला त्यांनी मोठ्याच्या मोठं वाचनालय दिलेलं आहे, जास्त पुस्तकं असणारं, आणि वॉल कंपाऊंडसाठी त्यांची मोठी मदत झालेली आहे। पहिली शाळेची अवस्था अशी होती की 7th पहिली शाळा आमच्या इथं, पण काय मुख्याध्यापक हे जर आमच्याकडे असे हे लागले त्याच्यानंतर आम्हाला 4th शाळा झाली। ती वरचं 3 वर्ग असं शासनानंच कमी केलं, त्याच्यानंतर मग गावातल्या असं ठराविक माणसाने किंवा माऊली फाउंडेशन संस्थेनं असं ठरवलं की आपल्याला शाळेवर लक्ष दिलं पाहिजे। ते पूर्ण लक्ष देऊन शाळेची प्रगती केली आणि माऊली फाउंडेशनतर्फे शाळेला शिक्षक कमी होतं तरीसुद्धा माऊली फाउंडेशनतर्फे इथं गावात DED झालेली मुलं, एक मुलगी होते आणि एक दुसरी एक मुलगी, असे 2 मुली इथं शाळेत DED झालेल्या तिथं शिकवायसाठी शाळेत नेमल्या। त्याचं पूर्ण पगार किंवा त्यांचं काय खर्च असेल ते माऊली फाउंडेशन करत होतं। त्याच्यानंतर ते म्हणजे शाळेच्या गुणवत्तेत पण बऱ्यापैकी चांगलाच फरक पडला, मुलं राज्यात केंद्रात असे शाळे म्हणजे राज्यात आणि केंद्रात पूर्ण प्रथम या लागले, भाषणात पण अगदी चांगले झाले। व माझं नाव वाघे साळुंके, मी जिल्हा परिषद शाळा वलखड येथे उपशिक्षक म्हणून काम करतो आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून या शाळेचा मुख्याध्यापक पदाचा चार्जसुद्धा माझ्याकडे आहे। मी जून 2016 या शाळेमध्ये हजर झालो, ज्यावेळी 2016 बदल्यांची प्रक्रिया चालू होती
त्यावेळी मी या शाळेमध्ये यायला इच्छुक नव्हतो, कारण या शाळेची पटसंख्या त्यावेळी खूप कमी होती आणि शासनाने जर असा निर्णय घेतलाच की कमी पटाच्या शाळा बंद करायच्या तर ही शाळा कधी बंद पडेल हे सांगता येणार नाही अशी भीती त्यावेळी माझ्या मनामध्ये आणि इतर बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये होते। त्यामुळे ही शाळा घ्यायला त्यावेळी कुणीही इच्छुक नव्हते, परंतु मला जवळपास कुठलीच शाळा न मिळाल्यामुळे मी नाईलाजाने ही वलखेड शाळा स्वीकारली। इथे मी हजर झाल्यानंतर इथल्या गावकऱ्यांच्या साथीने म्हणण्यापेक्षा या गावकऱ्यांच्या पुढाकारातून या शाळेच्या विकासाला सुरुवात झाली। इथले दाजीराम नलवडे या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उत्तम कांबळे, बळवंत भाऊ, सुधीर बाबर आणि असे अनेक बरेच इथले देणगीदार, या सर्वांच्या पुढाकारातून या शाळेच्या भौतिक विकासाला सुरुवात झाली आणि त्यातूनच मग शाळेचे वॉल कंपाऊंड, शाळा डिजिटल करणं, वर्गांमध्ये प्रोजेक्टर बसवणे, वाचनालय सुरू करणं, वाचनालयासाठी पुस्तकं खरेदी करणं, कॉम्प्युटरमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक सॉफ्टवेअर लोड करणं, शाळेचा परिसर सुंदर करण्यासाठी झाडे लावणे, त्या झाडांना पाण्याची सोय करणे, परसबागेसाठी माती आणणे, मैदानासाठी मुरुम मैदान चांगले करून घेणे, त्याचबरोबर पाण्याची चांगली सोय करणे, शाळेमध्ये आकर्षक अशा टाईल्स बसवणे, रंगकाम, शाळेचं संपूर्ण रंगकाम गेल्या 2 वर्षामध्ये पूर्ण केलेलं आहे, त्याचबरोबर हँडवॉश स्टेशन, गांडूळ खत प्रकल्प इत्यादी अनेक शाळेमध्ये CCTV बसवलेत, ह्या सगळ्या सोयी सगळ्या सुविधा केवळ गावकऱ्यांच्या साथीतून, गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून, श्रमातून आणि गावकऱ्यांनी दिलेल्या वेळेतून हे सगळं झालेलं आहे। याचबरोबर आम्ही शाळेमध्ये काही शैक्षणिक उपक्रमसुद्धा चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत। आमच्या शाळेचा परिपाठ आदर्श परिपाठ म्हणता येईल असा आहे। पारंपरिक परिपाठामध्ये असणाऱ्या काही घटक आम्ही वगळले आणि काही घटक नव्याने समाविष्ट केलेले आहेत। उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना चांगलं बोलता यावं यासाठी त्यांना एका ठराविक विषयावर बोलतं करणं, त्यांना एखादा विषय समोर येऊन मांडायला सांगणं, त्याचबरोबर आकाशवाणीवरून प्रसारित होणारा कार्यक्रम वी लर्न इंग्लिश, तो विद्यार्थ्यांना दररोज एक भाग आम्ही परिपाठामध्ये ऐकवतो आणि त्यानुसार त्यांच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतो, त्याचाही खूप चांगला परिणाम होतो। वर्तमानपत्र वाचन आमच्याकडे दररोज असतं। वाचनालयाचा चांगल्या पद्धतीनं वापर, पुस्तके वाचनालयात पडून न ठेवता चांगल्या पद्धतीनं वापर करण्यावर आमचा इथं भर असतो। आमच्या वाचनालयामधील पुस्तके मुले स्वतः घेतात, स्वतः त्या वाचनाच्या रजिस्टरमध्ये पुस्तकाची नोंद करतात आणि वाचून झाल्यानंतर स्वतः आणून ते पुस्तक वाचनालयात जमा करतात। विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आम्ही घेतो। आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची नवोदय किंवा स्कॉलरशिपसाठी निवड झालेली आहे। त्याचबरोबर खेळामध्ये सुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केलेलं आहे। अशा प्रकारे केवळ भौतिकच नव्हे तर विद्यार्थ्यांचा चहुबाजूने विकास व्हावा, विद्यार्थ्यांना श्रम संस्कार विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजावा यासाठीही आम्ही प्रयत्नशील असतो। इथलं संपूर्ण बागकाम, शाळेचं परिसर स्वच्छ करणं हे सगळं स्वतः विद्यार्थी करतात। अशा पद्धतीनं शाळेची ही जी प्रगती आहे त्याला गावकऱ्यांची अनमोल साथ लाभलेली आहे। त्यांच्या प्रयत्नाशिवाय हे होणं अशक्य होतं। वलखेड गावामध्ये असणारे माऊली फाउंडेशन हे एक अशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये गावाचा विकास व्हावा, आपल्या लोकांचा विकास व्हावा अशी भावना असणारे तरुण मंडळ ह्याच्यामध्ये सामील आहे आणि ही संस्था गावातील सर्व लोकांना एकत्रित घेऊन, सोबत घेऊन, राजकारणातला गट तट यांचा कोणताही विचार न करता सगळ्यांच्यासाठी झटणारी ही संस्था, या संस्थेच्या माध्यमातून आता गावाचा विकासही होत आहे। गावामध्ये पूर्वी शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होती, यामुळे शाळेचे 2 वर्ग कॅन्सल होणार होते। मात्र माऊली फाउंडेशनने पुढाकार घेतला, लोकांच्या सहभागातून शाळेची संरक्षण भिंत, CCTV कॅमेरे, शौचालय, शाळेतील वर्गांमध्ये पंखे या सुविधा करण्यात आल्या। याचबरोबर मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गुणवत्ता वाढीसाठी शाळा डिजिटल करण्यात आली। 7 वर्ग आणि 2 शिक्षक ही कमतरता भासल्याने स्वतः गावाने 1 शिक्षक नेमत त्याचा पगार देखील दिला। ज्या टायमाला आता 1 झाडे दिसते काय नव्हतं, आम्ही परत वडिलांच्या पुण्यास म्हणा निमित्त झाडं लावले, झाडांना पाणी बिणी देऊन झाडं जगवलेले आहेत। आता
झाड आता हिरवेगार दिसते, बरं वाटतंय. हे झाड आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही शाळेत झाडं लावलेले आहेत, 100 झाडं लावलेले आहेत. बाग तयार केलेले आहेत, गावात पण झाडं लावलेले आहेत. गावाने भौतिक सुविधांचा विकास तर केलाच आहे, याचबरोबर गावातील पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून ते वृक्ष वाढलेली आहेत. गावात वाढदिवस लग्न उत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा पायंडा पडलेला आहे. अस्वच्छ पाण्यामुळे अनेक आजार पसरतात, त्यासाठी गावातील प्रत्येकास स्वच्छ पाणी दिल्यास आजारांचे प्रमाण कमी होईल या उद्देशाने गावात फिल्टर वॉटर ATM बसवण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे यात्रेतील खर्च टाळून गावातील नागरिक शिवनारायण नलवडे यांनी आपले वडील बजरंग हिंदू नलवडे यांच्या स्मरणार्थ सादर वॉटर ATM बसवलेला आहे. मागच्या 4-5 वर्षापूर्वी इथं गावात पाण्याची पिण्याचं पाणी मिळायचं म्हणजे फारच अडचण होती. प्रत्येकाला तर 1 कळशी आणि 4 कळशी आणि 1 सायकल घेऊन हाडावं लागायची. मात्र लोकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी आणि थंड पाणी मिळावं यासाठी लोकसहभागातून हा वॉटर फिल्टर प्लांट आणि चिलिंग प्लांट माऊली फाउंडेशनकडून दिला आहे. त्याच्यामुळं गावचं लोकांचं थंड पाणी आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी लोकांना मदत झाली, सर्व गावकऱ्यांना मदत झाली. बेटी बचाव कार्यक्रम. गावात मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, तिचा जन्म झाल्यानंतर उत्सव साजरा व्हावा, यातून मुलींना समाजात मानाचं स्थान मिळेल या उद्देशाने मुलीच्या जन्मानंतरच 5,000 रुपयाचे फिक्स्ड डिपॉझिट मुलीच्या नावाने ठेवले जाते. आजपर्यंत 30 मुलींच्या नावे ही पावती करण्यात आली आहे. गावात ऋषिकेश दगदाळे नावाच्या मुलास कॅन्सर सारखा आजार होता, त्याच्या उपचाराच्या कामी आवाहन करून 1,15,000 रुपये इतकी रक्कम मदत म्हणून देण्यात आली. माऊली फाउंडेशनने गावातील निराधारांना दिला आधार. गावात जे वृद्ध निराधार आहेत त्यांना सांभाळणारे कुणीही नाही, अशा व्यक्तींना दरमहा किराणा माल कायमस्वरूपी देण्याच्या योजना या गावात सुरू केली आहे. आज अशा 13 कुटुंबांना ही मदत करण्यात येते. ती गावातल्या माणसांनी दिली, साखर दिली, पावडर दिली, हे तेलाची पिशवी दिली, मिठाची पिशवी दिली, जिरे मोहरी दिली. ह्याच्या आधी काय मला आम्हाला मिळत नव्हतं, आता मिळतं आहे सगळं. जातल्या तर मिळतं आहे सगळं. पहिलं म्हणजे पहिलं 8-10 वर्षापूर्वी आम्हाला काही मिळतच नव्हतं. आणि आता जसं नवीन आता सरपंच झालेत का नाही, डेपोटी सरपंच, त्यांनी खूप चांगली मदत केली आहे गावकऱ्यांना, आम्हाला गोरगरिबांना, शाळेच्या मुलासनी सर्व कपडे वगैरे व्यवस्थित देत आहेत. ते राशन वगैरे अशी मदत आम्हाला बी चांगल्या प्रकारे करते. दिदी देखभाल गावांची चांगली होती, सोय चांगली केली आहे. आणि काय बी जर अडचणी आल्या तर ते मदत करते ती सर्वजण एकत्र येऊन. आणि आता पाडव्याच्या वेळेला बी आम्हाला त्या ह्याच्यामुळं म्हणजे माऊली फाउंडेशनमधून आम्हाला मदत केली त्यांनी भरपूर चांगली. किती लोकांना मदत करते फाउंडेशन? किती म्हणजे असं ज्याला म्हणजे निराधार लोक आहेत, ज्यांना कुठला पर्यायच नाही राहण्याचा, जेवण्याचा, खाण्याचा, त्यांना ते करतात मदत. याच्या आधी तुमचं काय परिस्थिती होती जेव्हा आधार झाला ह्या मदतीचा? आधी कसं? आधी म्हणजे काय मजुरी बी नव्हती, गावाला पाणी नव्हतं, काय नव्हतं, असं म्हणजे मजुरी मी वेळच्या वेळेला मिळत नव्हती. मग आता चांगल्या प्रकारे म्हणजे ह्या नवीन जे हे आता मुलं आलेत का नाही, त्यांनी चांगली सोय केली आहे गावांची, काय अडचणी येत नाहीत. महापूर काळात देखील या फाउंडेशनने पलूस तालुक्यातील 142 कुटुंबियांना किराणा वितरित केला होता. वलखड या गावाने ग्रामीण खेळाच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी पारंपरिक खेळाच्या स्पर्धा भरविण्याचे उपक्रम घेतले आहेत. गावच्या या उपक्रमात लोकसहभाग मोठ्या प्रमाणात आहे. वाढदिवसाला फटाके वाजवण्याचा खर्च टाळून कुणी शाळेला लॅपटॉप भेट दिलं, तर लग्नानिमित्त कुणी आंब्याची झाडे भेट दिली. गावातून फिरताना निळ्या आकाशाच्या दिशेने झेपणारे वृक्ष दिसतात.
आकाशाच्या दिशेने केवळ या वृक्ष झेपावत नसून हे गावच शाश्वत विकासाच्या दिशेने झेपावत आहे. या वृक्षाप्रमाणेच गावाच्या शाश्वत विकासाच्या दिशेने गगनचुंबी घौडदौड सुरू राहो या वज्रधारीच्या शुभेच्छा.